नमस्कार। राज्यातला महाविकास आघाडीच्या निष्काळजीपणामुळे, नाकर्तेपणामुळे गेली 40 वर्षे महाराष्ट्रातला माझा मराठा समाज बांधव आरक्षण मागत होते आणि देवेंद्र फडणवीस सरकारनं हे आरक्षण दिलेलं असताना सुद्धा या महाविकास आघाडीच्या निष्क्रियपणामुळे या माझ्या मराठा समाज बांधवांचं आरक्षण रद्द झालं आणि त्याच पद्धतीनं या महाविकास आघाडीच्या निष्काळजीपणामुळे, नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रातल्या ओबीसी समाज बांधवांचं आरक्षण सुद्धा आता रद्द होत आहे। गेली 15 महिने सर्वोच्च न्यायालयामध्ये ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये चालू असताना या महाविकास आघाडी सरकारनं या कालावधीमध्ये फक्त न्यायालयातनं तारखा मागून वेळ काढून मना केला आणि मित्रांनो, दुर्दैवानं 4 मार्चला या सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की महाराष्ट्रातल्या 6 जिल्ह्यातलं ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण रद्द करण्यात येत आहे आणि हे महाराष्ट्र सरकारनं लवकरात लवकर राज्यामध्ये मागासवर्गीय आयोग नेमावा, ओबीसींची जनगणना पुनर्रचना जनगणना करावी आणि त्या जनगणनेच्या आधारावरती ओबीसी समाज बांधवांचं आरक्षण निश्चित करण्यात यावं असा न्यायालयाने आदेश दिला असताना सुद्धा या महाविकास आघाडीने याकडे दुर्लक्ष केलं। 10 मार्चला महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चानं मंत्रालयावरती आक्रोश आंदोलन केलं आणि त्यावेळेस सरकारला आम्ही सांगितलं होतं की आपण लवकरात लवकर पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि त्याच वेळेस सर्वोच्च न्यायालयानं जे सांगितलं आहे त्या पद्धतीने राज्याचा मागासवर्गीय आयोग नेमावा, ओबीसींची पुन्हा जनगणना करण्याची सुरुवात करावी याकडे या सरकारनं जाणीवपूर्वक कानाडोळा केला, दुर्लक्ष केलं आणि दुर्दैवानं आज महाराष्ट्रातल्या 52% ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण धोक्यात आलेलं आहे किंबहुना ते रद्द होत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं सन्मानाचं आरक्षण, मंडळ आयोगाच्या माध्यमातून मिळालेलं आरक्षण या महाविकास आघाडीच्या निष्काळजीपणामुळे या ठिकाणी जात आहे आणि मला या निमित्ताने सांगायचं की ज्या दिवसापासून हे ठाकरे सरकार या राज्यामध्ये सत्तेमध्ये आलंय त्या दिवसामधून समाजातल्या प्रत्येक वर्गावरती अन्याय करताय, विश्वासघात करताय। मराठा समाज बांधवांचा आरक्षणाच्या माध्यमातून विश्वासघात केला, धनगर समाज बांधवांचा आरक्षणाच्या माध्यमातून विश्वासघात करताय आणि आज एवढ्या मोठ्या 52% लोकसंख्या असलेल्या ओबीसी समाज बांधवांचा सुद्धा विश्वासघात या महाविकास आघाडीने केलेला आहे आणि म्हणून 10 मार्चला जे आक्रोश आंदोलन आम्ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून उभं केलंय ते आंदोलन पुढच्या काळामध्ये आम्ही तीव्र करणार आहोत आणि या सरकारला जे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की राज्यामध्ये मागासवर्गीय आयोग नेमा, ओबीसी जनगणना पुन्हा करा, हे काम आम्ही करावं लावणार आणि ओबीसींचं आरक्षण कदापि या विरुद्ध होऊ देणार नाही यासाठी संघर्ष आम्ही उभा करतो आणि म्हणून 31 तारखेला राज्याचे विरोधी पक्ष नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतदादा पाटील आणि भारतीय जनता पक्षाच्या सर्व ओबीसी नेत्यांची ओबीसी मोर्चाची बैठक आम्ही घेतो आणि त्या बैठकीनंतर ओबीसी मोर्चा महाराष्ट्रामध्ये या महाविकास आघाडीच्या सरकारच्या विरोधामध्ये हे आक्रोश आंदोलन अधिक तीव्र करेल आणि या ओबीसी समाज बांधवांचं आरक्षण अबाधित ठेवेल असा इशारा या सरकारला आम्ही निश्चितपणे देत आहोत। धन्यवाद।